नमस्कार मंडळी, TNMV चा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। या भागात आपण घेऊन आलोय मुंबई गोवा हायवेचा फेब्रुवारी अपडेट। इथे आपण प्रवास करणार आहोत कामठेपासून कापसाळ या गावापर्यंत। डाव्या बाजूला आपल्याला दिसेल की रिटेनिंग वॉल बांधण्यासाठी तिथे सिमेंट भरण्याचे काम सुरू आहे। आणि मंडळी, या भागात आपण बघणार आहोत कामठे घाटाच्या रस्त्याची परिस्थिती। तर चला मंडळी, आजच्या या प्रवासाला सुरुवात करूया। हे जे वळण आपल्याला पुढे दिसतंय ते कापण्याचं काम सुरू आहे आणि डाव्या बाजूला एक सरळ रस्ता बांधण्याचंही काम सुरू आहे। लवकरच मंडळी आपण या रस्त्याने प्रवास करू शकू असं दिसतंय। इथून या व्हिडिओमध्ये आपण जो प्रवास करणार आहोत तो आहे अंदाजे 6 किलोमीटरचा आणि मध्ये मध्ये रस्ता खराब असल्यामुळे आपल्याला 6 किलोमीटरसाठी 10 मिनिटाच्या वरती वेळ लागत आहे। आणि इथे आपण क्रॉस करत आहोत हॉटेल योगायोग धाबा। हेही या मार्गावरचं झालेलं एक नवीनच हॉटेल आहे। आणि थोडंच पुढे गेल्यावर आपल्याला हेही दिसेल की डोंगर फोडण्याचं काम अजूनही चालू आहे। तुमच्यासाठी आम्ही एक स्पेशल व्हिडिओही खाली आणला आहे जेणेकरून आपल्याला नक्की किती काम झालंय ह्याचा अंदाज येईल। मंडळी, ही स्थिती बघून तुम्हाला काय वाटतंय की रस्ता पूर्ण व्हायला अजून किती वर्ष जातील हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आणि इथपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा। चला तर आपण वळूया रस्त्याच्या पुढच्या प्रगतीकडे। इथून जर का आपण पुढे आलो तर आपल्याला दिसेल की एका बाजूचं रिटेनिंग वॉलचं काम व काँक्रिटीकरणाचं काम झाल्यासारखं दिसत आहे। इथे प्रामुख्याने आपण बघू शकतो की डाव्या बाजूचं काम हे खूप आधीच झालेलं होतं पण यावेळी उजव्या बाजूचं काँक्रिटीकरणाचं कामही संपत आलेलं आहे। मंडळी, इथून पुढे बराच वेळ आपल्याला रस्ता थोडा खडबडीतच दिसेल। या परिस्थितीचं प्रमुख कारण म्हणजे या भागात रिटेनिंग वॉल बांधण्याचं काम अजूनही बऱ्याच प्रमाणात चालू आहे। इथे आपण बघू शकता
की दोन्ही बाजूला रिटेनिंग वॉलचं काम सुरू असून नंतर या रस्त्याचा स्लोप कमी करण्याचं कामालाही सुरुवात होण्याची शक्यता आहे. सध्या तरी या भागात काँक्रिटीकरणाचं काम लवकर सुरू होईल असं दिसत नाहीये आणि त्याचमुळे आपल्या गाडीचा वेगही जरा कमी झालेला आहे. आणि मंडळी, आपण हा छोटासा भाग क्रॉस केल्यावर बराच वेळेनंतर रस्ता हा काँक्रीटचा झालेला आहे. चला तर मंडळी, आता आपण पुढची परिस्थिती बघूया. इकडे पुढे आल्यावर आपल्याला हेही दिसेल की छोट्या पुलाचं काम अजून बाकी आहे आणि त्यामुळे आपल्याला एक छोटासा डायव्हर्जन घ्यावा लागतोय. आणि इथून थोडंच पुढे आल्यावर आपल्याला हेही दिसेल की दोन्ही बाजूच्या काँक्रिटीकरणाचं कामही पूर्ण झालेलं आहे. आणि मंडळी, असंच बोलता बोलता आपण कामते घाट उतरलो देखील आहे. कामते घाट उतरल्यावर आपल्याला या भागात दिसेल की जुना डांबरी रस्ता अजूनही तसाच असून पुढे सॉइल कॉम्पॅक्टिंगचं कामालाही सुरुवात झालेली आहे. यावेळी जरी आपण डांबरी रस्त्याने प्रवास करत असू तरी आपण हीच आशा ठेवूया की पुढच्या वेळी आपण पूर्ण वेळ काँक्रीटच्या रस्त्यावरून जाऊ शकू. पुढे आल्यावर या भागात आपल्याला असंही दिसेल की सॉइल कॉम्पॅक्टिंगचं काम पूर्ण झालेलं आहे आणि इथून थोडंच पुढे आल्यावर आपण हेही बघू शकतो की इथून पुढे सिमेंटचा रस्ता सुरू झालेला आहे. आणि याच बरोबर आपण पोहोचलो आहोत कापसाळ या गावात. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच मुंबई गोवा हायवेचे अजून अपडेट्स घेऊन.
आणि मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्याबरोबर असाच प्रवास करत रहा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम मंडळी.